विशाल पाटील आज आपल्या कट्ट्यावरती आले दोघांशी गप्पा पुढे सुरू ठेवूया पाच लाख एकाहत्तर हजार ना पाच लाख एकाहत्तर हजार चार लाख एकाहत्तर हजार आणि साठ हजार यातला कोणता आकडा आश्चर्य वाटायला लावणार आहे तुम्हाला दोघांनाही मी मगाशी बोललो आपल्या खासगी म्हणजे पाच लाख एकाहत्तर हजारचं आश्चर्य वाटलं का चार लाख एकाहत्तर हजाराचं आश्चर्य वाटलं का साठ हजारचं आश्चर्य वाटलं मला चार एकाहत्तरचं आश्चर्य वाटलं म्हणजे एवढी मतं कशी एवढी मतं कशी पडली भाजपला आश्चर्य वाटलं लोकांच कदाचित जी लीड आहे ती ग्राउंड रियालिटी प्रमाणे कदाचित थोडी वाढली लोकांनी खूप प्रेम दिलेला आहे पण तुमचं अपेक्षा काय होती तुमच्या दोघांची काय अपेक्षा होती किती लीड असेल का, का, का फाईट आहे आणि त्यामुळे काही होऊ शकतं वाली भावना होती तशी कधी वाटली नाही म्हणजे आमच्या एकंदरीत चर्चेत माझ हो ही कधी अशी भीती चर्चेत सुद्धा नव्हती नाही पराभव तो होणारच नव्हता शंभर टक्के ह्याच्यात माझी खात्रीच होती आणि माझं एक अॅनालिसिस होतं मतदानाच्या नंतर मला काही लोकांनी विचारलं आणि का नाही मुंबईतले आपले काही पत्रकार सरकार आहेत विशालराव निवडून येतील म्हटलं शंभर टक्के कितीने येतील मी सगळ्याला सांगितलं होतं एक लाख ते एक पंधरा हजाराच्या मतात विशाल पाटील निवडून येतील माझ्याकडनं लिहून घ्या काही लोकांनी लिहून घेतलं ना माझ्याकडनं नाही hmm. नाही यातलं एक ट्विस्ट आहे चार लाख किती एकाहत्तर हजार त्यात आमच्यातली काही मतं वळवली गेली तिकडं विकास <laughs> आघाडीची <Because laughs> अच्छा आता ती वळवली शेवटच्या दोन दिवसात ते <laughs> ठीक थी आहे आमच्या जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे कुणी काय केले ते म्हणून आम्ही फार त्याच्या लक्ष नव्हतं ते सांगतात त्यांचं जरा जास्त लक्ष होतं असं आमचं म्हणणं आहे